नमस्कार साहेब, तुमचं नाव? कल्ला पताना पाऊस चुकर, राहणार कडोली, तालुका जिल्हा बेळगाव। तुम्ही नवभारत कंपनीचं हे खत घेते ना, विजय ग्रोमीन विंजीमजी, हे किती वर्षापासून घेता आणि तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाला वापरताय? सर्वसाधारण मी 3 वर्षापासून हे खत वापरतो आहे। 3 वर्षापासून भाताला, बटाटे, शेंगा या पिकांना वापरतो आणि याचा रिपोर्ट सध्या माझा तरी ती उत्तम रिपोर्ट आहे असं मला वाटतं। कारण आता जर बघितलं भात पाऊस नसतानासुद्धा उत्तम पीक आहे, पण त्याला जास्त असं काही घातलेलं नाही आहे। मला वाटतं 10 गुंठ्याला काही तर 1 बॅग घातलेली आहे। अशा प्रकारा या प्रमाणामध्ये मी खत वापरलेलं आहे। दुसरी गोष्ट, बटाटा पण वापरलं, बटाटा मोठा झाला पण पाऊस नसल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं अळी झाली आणि त्यामुळे खराब झालं। पण बटाट्याला, भाताला, शेंगांना हे पीक हे खत अतिशय उत्तम आहे आणि त्याचा रिपोर्ट पण चांगला। आणि आपला अजून एक, तुम्ही जेन्स मॉन लिक्विड घेतलेला गेल्या वर्षी, ते जेन्स तूर डाळ आणि तुमच्या भाजीपाला वगैरे वापरलेलं ना, त्या जेम्स वॉनचं रोपवर तुम्हाला ते कसं वाटले? ते जेम्स वॉन हे एक मगदूम सरांनी सांगितले होते आणि त्याप्रमाणे मी जास्तीत जास्त तूर डाळ वापर, मागच्या वर्षी तूर डाळ वापर केला आणि तूर डाळ वापर केल्यानंतर त्याचा रिपोर्ट एकदम चांगला मिळाला मला। म्हणजे जवळजवळ 100% रिपोर्ट मिळाला तर चालेल, कारण त्याच्यामध्ये जी कीड होती ती कीड नाहीशी झाली, म्हणजे त्यामुळे पीक चांगलं मिळालं। आणि यावर्षी पण परत दुसऱ्यांदा घेतलेलं आहे, ते पण तूर डाळीवर वापरलेलं आहे। आणि आता भातावर काय वापरलं नाही आहे, आता भात शेवटची टाईम आहे, त्यामुळे भातावर वापरत नाही। यांच्यानंतर कोबीज आणि बटाट्यावर वापरणार, कोबीज आणि बटाट्यावर वापरला। आणि जरा भात धावका की कसं आहे, ते जर पोसळलेलं कसं वाटतं तुम्हाला? हां, आत्ता जे भात बघितलं, इतर भातांच्या पेक्षा याचे जे लोंबू म्हणतो आपण ते अतिशय मोठे आणि चांगलं आहे। आता भाताचे दाणे पण काही भरलेले आहेत पण पूर्ण अजून भरलेलं नाही आहे, तेव्हा अशा रीतीनं हा भाताचा रिपोर्ट पण उत्तम आहे। आता तुम्ही आमच्या नवभारत कंपनीला दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता आणि आपल्या कंपनीच्या तुमच्यावर ओपिनियन काय आहे? मी दुसऱ्या शेतकऱ्यांना हे खत वापरा म्हणून प्रपोज करत आहे। काही शेतकऱ्यांच्याकडे मी नवभारत कंपनीच्या कोण मला म्हणायचं बीएन कुदरी, हां कुदरी यांना पाठवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांचे रिपोर्ट माझा रिपोर्ट ऐकल्यानंतर त्यांनी ते खत पुन्हा घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याला मागणी आहे। तेव्हा हे खत अशा प्रकारे कायम चालू ठेवणं, पण रेटच्या बाबतीत थोडासा फरक राहिल्यास बरं होईल, कारण रेट जरा फार वाढतो आहे आणि त्याच्यामध्ये जर कमी झालं तर फार उत्तम होईल असं मला वाटतं आहे। आणि बाकी शेतकऱ्यांना पण वापरायला सोपं जाईल। नमस्कार सर।